फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आहे रविवार आणि रविवार म्हणजे संडे, संडे म्हणजे फंडे। पण कसं होतं, आपल्याला लेडीजला सगळेच दिवस सारखेच असतात, त्यामुळे आज सकाळपासून लवकरच माझी काही कामं सुरू झालेली आहेत। मुलं तर अजून उठत आहेत आहो, आणि आम्ही लवकर उठून वॉकिंगला जातो, सकाळी मॉर्निंग वॉकला जातो आणि त्यानंतर आल्यावर आवरून घेतलंय। पण आज मी करणार आहे, माझा डीप फ्रीज क्लीन करणार आहे, साफ करणार आहे। तो कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे। जर का तो घ्यायचा असेल तर तो माझा आहे 320 लिटरचा आणि मला बसलेला आहे 23,000 रुपयांना। मी खूप वेळा सांगितलेलं आहे पण तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स येतात की तो कितीला बसला। तर तो मी 23,000 रुपयांना घेतला होता, त्याला जवळपास 1.5 वर्ष झाले आहेत। 320 लिटरचा आहे आणि कदाचित आता त्याचे रेट्स वाढले असतील, कारण कोविडनंतर खूप साऱ्या गोष्टींचे रेट्स खूप इन्क्रीज झालेले आहेत त्यामुळे। आणि शक्यतो मला क्लीन करायला त्याच्या क्रीम संपण्याचीच वाट बघावी लागते, जेव्हा त्या क्रीम संपतील तेव्हाच तो क्लीन करावा लागतो। तर क्लीन करताना मी काय करत असते, रात्रीचं जे बटन आहे त्याचं वरचं स्विच ऑफ करून ठेवत असते। म्हणजे काय होतं, थोडक्यात तो डिफ्रोस्ट होतो, म्हणजे त्यातला सगळा जो आईस आहे तो पूर्ण मेल्ट होतो आणि मग मला क्लीन करायला सोपं जातं। तर ते अगदी थोडक्यात सांगणार आहे। आणि ते क्लीन करायचं एकदम सोपं आहे, आपला जो दुसरा फ्रीज असतो त्याच्या इतकं अवघड नाही आहे। कारण कसं होतं, आपला दुसरा फ्रीज म्हटलं की त्यामध्ये आपण भाज्या वगैरे ठेवतो आणि तो खूपच खराब होतो। तसा हा इतका खराब होत नाही, पण तरीही त्यामध्ये खूप आईस जमा होतो, बर्फ जमतो। तो कसा क्लीन करायचा हे सांगणार आहे। तर चला, तर इथे बघा, हा पूर्ण जो फ्रीज आहे तर तो हा जवळपास रिकामा झालेला आहे, फक्त 5 क्रीम राहिलेल्या आहेत आणि इकडेही पूर्ण झालेला आहे। तर आता कसं होतं, आपण काही ना काही ठेवत असतो, इथे ही एक रॅक येते त्यासोबतच येते ही। यामध्ये आपल्याला काही आईस्क्रीम, काही होममेड ठेवायचं असेल तर ठेवतो। इथे माझं क्रीम चीज आहे, त्यानंतर यामध्ये काही चॉकलेट्स आहेत। तर या पद्धतीने इथे मी ठेवत असते, पनीर वगैरे आणून ठेवत असते। तर आता आपण हा क्लीन करूयात। क्लीन करताना जेव्हा या क्रीम्स आहेत शिल्लक राहिलेल्या, या सगळ्या मी बाजूला काढून घेते आणि हा जो आईस जमलेला आहे तर हा सगळा असा एकदम सैल झालेला आहे, म्हणजे कडक नाही आहे। त्यासोबत एक या पद्धतीचं मिळतं, हे बघा, थोडक्यात आपल्याला साईडचा जो बर्फ असेल, आता इथे बघा हा जो साईडचा बर्फ आहे तर हा याने आपण या पद्धतीने काढून शकतो। तर हा जो या क्रीम्स आहेत, तर या आणखी खूप साऱ्या, हे बघा या पद्धतीने, आणि हे जे आहे या पद्धतीने सगळ्या साईडचा आईस जो आहे सगळा आईस मी कोपऱ्यात जमा केलाय आणि मग तो आता भरून घेणार आहे। तर या पद्धतीने मी सगळा जो आईस आहे तो बाहेर काढते, आता सगळा काढून घेते। आता आपण जेव्हा केक ठेवतो तर या पद्धतीचे कुठे चॉकलेटचे कण पडतात, कुठे काय, तर जेव्हा मेल्ट होतं तर तेव्हा हे सगळं मेल्ट होतं। तर मी या पद्धतीचा एक स्वच्छ कपडा घेऊन हे सगळं क्लीन करून घेणार आहे। साईडच्या आपण बाजू ज्या आहेत तर त्या पुसून घ्यायच्या एकदम स्वच्छ। हे बघा, एकदम क्लीन होऊन जातं कारण ते पूर्ण मेल्ट झालेलं आहे, आईस क्रिस्टल्स वगैरे मेल्ट झालेले आहेत। तर आता मी सगळा आईस जो आहे तर तो भरून घेतला आहे, स्वच्छ सुपली घ्यायची आपली एक स्वच्छ धुवून आणि मग त्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि मग त्यातून सगळं मी खालून स्वच्छ करून घेणार आहे। पुसून घेतलं की एकदम क्लीन होतं। यामध्ये ही दोन प्रकार येतात, हा जो आतला पोर्शन आहे हा ॲल्युमिनियमचा आहे, यामध्ये प्लॅस्टिकचा येतो। पण जेव्हा मी घ्यायला गेले तर तेव्हा मला तिथे सांगितलं की हा जो आहे तो ॲल्युमिनियमचा घेतला की लाईट गेली
तरी खूप वेळ थंड राहतो, त्यामुळे प्लॅस्टिकचा न घेता ॲल्युमिनियमचा घ्या. तुम्हालाही घ्यायचा असेल तर मी सांगते फक्त एक मला माहीत आहे म्हणून. तर इथे बघा आपला जो फ्रीज आहे पूर्ण क्लीन झालेला आहे, एकदम छान झालेला आहे आणि दिसतही खूप छान आहे. बघा इथे एकदम क्लीन करून मी ठेवला. आता जेव्हा क्रीम आणेल तेव्हा व्यवस्थित लावून ठेवायला बरं पडेल. आणि राहिलेल्या ज्या 4-5 होत्या त्या इकडे ठेवून घेतलेल्या आहेत आणि आज तर मला आणाव्याच लागतील. काहीही झालं तरी पूर्णतः मी स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने शक्यतो मी माझ्या फ्रीजची क्लिनिंग करत असते. तर त्यानंतर आता चालू करून ठेवणार आहे, रात्रीपासून बंद होता. या क्रीम अशा कमीत कमी आपल्याला कडक हव्या आहेत. आता ह्या थोड्याशा मेल्ट होत आलेल्या आहेत त्यामुळे आता या फ्रीज चालू केला की बरोबर होतील. तर इथे बघा आणि त्यानंतर आता बंद करून घेतलं की वरतून सुद्धा, शक्यतो वरतून तर नेहमी क्लिनिंग होतच असते पण वरतून सुद्धा एकदा आतून साफ केलं की मी वरतून सुद्धा छान असं क्लिनिंग करतच असते. कारण कसं असतं, आपण ज्या गोष्टीची व्यवस्थित केअर घेतो त्या गोष्टीची लाईफही वाढते आणि एक आपल्यालाही बरं पडतं. तर इथे बघा आता मी इथे माझं स्विच आहे वरती, तर हे सुरू करून देते म्हणजे बरोबर चालू होऊन जाईल. तर अशा पद्धतीनं मी केली माझ्या डीप फ्रीजची क्लिनिंग. अगदी पटकन होते, 1-5 मिनिटात खूप छान होते. आणि कसं होतं, जेव्हा आपण त्या गोष्टीची केअर घेतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला तिचं लाईफ वाढतं त्यामुळे. आणि जवळपास मला 1.5 वर्ष होऊन गेलेलं आहे तो घेऊन सुद्धा, 1-2 वर्ष होतील आता कदाचित, मी ऑगस्टमध्ये या 2 वर्ष होतील. आणि मी तो घेतला होता सांगते, तर तो मी, मला क्रीम जास्त लागतात आणि काही मोठे केक्स असले की ते छोट्या फ्रीजमध्ये बसत नाही. माझा छोटा एकदम छोटा फ्रीज आहे जो तो आपला नेहमीचा आहे तो, त्यामुळे हा घेतला. क्रीमही स्टोर होतील आणि जास्तीत जास्त माझे केक्सही बसतील. दिवसभरात मी जास्त त्याला चालवत नाही. कसं होतं, त्याने लाईट बिलसुद्धा जास्त येतं. मी अगदी मधून मधून केक्स ठेवले की ते थोड्या वेळा बंद करणं, पुन्हा सुरू करणं, बंद करणं असं करते. कारण केक्सचाही आईस होत नाही आणि शक्यतो बंद चालू केल्याने फारसा काही इतका फरक नाही पडला. आणि शक्यतो लाईटही बऱ्याचदा खूप वेळा जाते त्यामुळे आपोआपच तो बंद होतो, चालू होतो. तर या पद्धतीने मी त्याची केअर घेत असते. आणि तो जो आहे, तर तुम्हाला हे सांगायचं आहे की मी बजाज फायनान्समधून घेतला होता. एक ॲट अ टाईम काहीतरी थोडेसे पे केले होते त्यांना आणि त्यानंतर मला मंथली काहीतरी त्याचं जो मंथली त्यांचा हप्ता असतो, EMI असतो. तर अहो आले मला मध्येच बोलवायला एक पाहुणे आलेले आहेत. तर ओके, मला जितकी माहिती आहे आणि तुम्हालाही जर घ्यायचं असेल तर तुमच्या शेजारी एखादं इलेक्ट्रिकचं जर का शॉप असेल तर तिथे जाऊन तुम्ही चौकशी करू शकता. कारण ॲट अ टाईम जर का इतके पैसे नसतील, 5-7 हजार असतील तर ते तेवढे तुम्ही पे करून एक मंथली त्यांचा काहीतरी EMI ठरवून दिलेला असतो आणि तो बरोबर मंथली आपल्या खात्यातनं कट होऊन जातो. तर मी बजाज फायनान्समधनं घेतला होता सांगते, म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगते. तुम्हाला जर ॲट अ टाईम घ्यायचा असेल तर घेऊ शकता. याच्यापेक्षा छोटाही मिळतो, मोठाही मिळतो, पण मी हा घेतला होता एक मीडियम साईजचा, सफिशियंट आहे. आणि मी उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीमसुद्धा बनवते तर त्या आईस्क्रीमसाठीसुद्धा खूप बरा पडतो. तर आपण शक्यतो घरामध्ये ग्रीन पीस, त्यानंतर पनीर, पुन्हा काही दही वगैरे आणलं तर खूप बरा पडतो मुलांनाही. आणि उन्हाळ्यामध्ये तर खरोखर छान त्याचा यूज होतो. तसंही आपण जास्त फ्रीजच्या वस्तू खाल्लेल्या चांगल्या नाहीत, पण एक जेव्हा त्याचा यूज करायचा तेव्हा तर आपल्याला लागतोच. तर या पद्धतीने त्याची जेवढी तुम्हाला माहिती देता येईल तेवढी मी माझ्या परीने दिली आहे. तरीही तुम्हाला आणखी काही माहिती असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी सगळी माहिती तुम्हाला देईल. आणि काहीही हेल्प हवी असेल तर माझ्याकडनं खरोखर देईल. तर असेच हेल्पफुल व्हिडिओज घेऊन मी येत राहणार आहे. जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपला मेन चॅनल आहे धनश्री केक्स, तिकडे जाऊनसुद्धा सबस्क्राईब करा. भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत बाय.